गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुमारे 650 जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान रात्री 10 नंतरच्या सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून धावतील अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेर गावाहून शहरात येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या खूप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते. या भाविकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान 170 तर दुसऱ्या टप्प्यात 17 ते 23 सप्टेंबर दरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार 649 बसेसचं नियोजन करण्यात आलंय. रात्री 10 नंतर धावणाऱ्या यात्रा स्पेशल बसेसला 5 रुपये जादा तिकीट दर असेल. तसेच पास धारकांना केवळ रात्री 12 पर्यंतच पासवर प्रवास करता येईल. रात्री 1 वाजेपर्यंत यात्रा बस संचलनात राहतील. शहराच्या मध्यभागातील रस्ते सायंकाळी बंद केले जातात, त्यामुळे या मार्गावरील बस पर्यायी मार्गाने सुरू राहतील असं प्रशासनाकडून कळवण्यात आलंय.